समाजामध्ये अस्वच्छता पसरली आहे। महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चा झाले आणि 49 युवकांनी या आरक्षणासाठी बलिदान दिला। सर्व पक्षांनी सहकार्य करून आरक्षण दिलेलं असताना हायकोर्टात टिकलेलं असताना सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाली, त्यामुळे त्याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आरक्षणास स्थगिती मिळाली, परंतु शासनाने पोलीस भरतीचा डूम काढला, परंतु पोलीस भरती आमच्या मराठा समाजाला समावेश घेतल्याशिवाय भरती करू नये अशी आमच्या सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। विद्यार्थ्यांचे ऍडमिशन चालू आहेत, लास्टचा विद्यार्थी ऍडमिशन मिळेपर्यंत या जिल्हाधिकाऱ्यांनी या शासनाने विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणं गरजेचं आहे। त्यामुळं असे अनेक विषय आहेत मराठा समाजाच्या, त्या आज आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी निवेदन देतोय। परंतु ह्या पुढील आंदोलन सगळे गनिमी गाव्याने होतील, ह्याचा संपूर्ण ठपका हे महाराष्ट्र शासनावर राहील।